नमस्कार मंडळ, मी सॅम कुळे, सॅम सफरनामा ब्लॉग यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. कसे आहात? बरे आहात? सगळ्यांनी काळजी घ्या, कारण की पावसाळा आहे. त्याचबरोबर मंडळी, सगळ्या सणांची एक 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 सुरुवात झालेली आहे आणि आपल्याला सगळीकडे आता ढकुमकुम ढकुमकुमचा आवाज पाहायला मिळतो आणि ऐकायला मिळतो. म्हणजे एकूणच काय की मंडळी, आपला गोविंदा आहे तर तोंडावरती जेवण ठेपला आहे. सो सगळ्या गोविंदा पथकांची प्रॅक्टिस ही अगदी चुरशीची चालू आहे. आपले यशस्वीरित्या थर कसे लावता येईल, त्याचबरोबर यशस्वीरित्या थर लावून ते कसे उतरवता येईल, यासाठी सगळ्यांची अगदी प्रॅक्टिस जोमाने चालू आहे आणि सगळेच अगदी जोमाने आणि एकदम मजबूतीने प्रॅक्टिस करून आपला गोविंदा पथक कसा यशस्वी करता येईल यासाठी सगळ्यांचा प्रयत्न चालू आहे. त्याचबरोबर मंडळी, आपला कोकणातील एक गोविंदा पथक आहे, त्याचं नाव आहे शिवनेरी गोविंदा पथक विरार पूर्व. या पथकाची टॅगलाईनच ही आहे, बघताय काय सामील व्हा. तर आपण जर कोणी कोकणातील इंटरेस्टेड असाल या पथकामध्ये सामील होण्यासाठी, तर लवकरच आपले नाव नोंदणी करा. आहे तर सगळेजण आपण तिकडे जाणार आहोत आणि पाहणार आहोत की नेमकं कशा पद्धतीने प्रॅक्टिस केली जाते या पथकाची आणि यावर्षी किती थर लावण्याचा मानस आहे. गेल्या वर्षी त्यांनी यशस्वीरित्या 6-7 थर लावले होते आणि यावर्षी किती थर लावतात ते आपण पाहणार आहोत. आणि सो मंडळी, आपण जाऊया तिकडे आणि पाहूया कशा पद्धतीने यावर्षी थर लावतात आणि यावर्षी कशा पद्धतीने गोविंदा साजरा करतात. त्याचबरोबर मंडळी, आपण जर कोणी नवीन असाल तर आपण सॅम सफरनामा ब्लॉग इंस्टाग्राम आयडीला फॉलो करा. त्याचबरोबर आपलं जे यूट्यूब चॅनल आहे, जे पाहताय त्याला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. आणि कोकणातील सगळी मुलं भेटणार आहे, त्याच्यामुळे हा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे, कोणी स्किप करू नका. सो मंडळी, चला जाऊया आपण विरारमध्ये. शिवनेरी गोविंदा पथक, कोकणचा राजा, बघताय काय सामील व्हा. मंडळी, लवकरात लवकर या पथकामध्ये आपण सामील व्हा. तर मंडळी, फायनली आपण विरारमध्ये पोहोचलेलो आहोत आणि इकडे पाहू शकतो शिवनेरी गोविंदा पथकाची प्रॅक्टिस चालू आहे. माझ्यासोबत विपुल आहे. विपुल आणि मी आम्ही प्रॅक्टिस बघणार आहोत. हा कोकणचा राजा आहे. या दयांडी पथकाची कशा पद्धतीने प्रॅक्टिस होते, यावर्षी किती थर लावण्याचा माणस आहे. सो पाहणार आहोत. विपुल, कसं वाटतंय? मस्त वाटतंय. थोडं जोरात बोल, आवाज येत नाही. मस्त वाटतंय. तू या पथकात सहभागी होणार आहेस का? हो, नक्कीच होईन. सो मंडळी, हा ब्लॉग पहा, आपण कशा पद्धतीने यावर्षी कोकणातील राजा पथक लावतात हे पाहूयात आपण. सो प्रॅक्टिस आता त्यांची चालू होते, कशा पद्धतीने प्रॅक्टिस होते पाहूयात आपण. कोकणचा राजा या मंडळाची स्थापना झाली ती 2012 साली. या मंडळात सगळीच मुलं आपल्या कोकणातील आहेत आणि मीही कोकणातला असल्यामुळे या पथकाचा कशा पद्धतीने सराव होतो आणि जी पार्श्वभूमी काय आहे हे ऐकण्यासाठी मीही उत्सुक होतो. आणि मग सरावाला सुरुवात झाली. अगदी छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण सरावाला आले होते. या मंडळाकडे पाहिल्यानंतर मला एक गोष्ट प्रामुख्याने दिसून आली, ती म्हणजे या मंडळाची जिद्द. त्यांचं एकच वाक्य होतं, आम्ही जीवाचं रान करू पण शिवनेरी गोविंदा पथक यशस्वीरित्या थर लावू आणि उतरवूही. आणि आपल्या शिवनेरी गोविंदा पथकाचं तसेच कोकणचं नाव एका मोठ्या स्तरावरती नेऊन ठेवू हे प्रत्येकाच्या तोंडी होतं. मंडळातील प्रत्येक खेळाडू जीवाचं रान करून इथे सराव करत होता. कारण याही वर्षी आपल्याला 7 थर लावायचे आहेत, यासाठी प्रत्येकाची जीवतोड मेहनत चालू होती. विरारमध्ये 7 थर लावणे ही खूप मोठी गोष्ट आहे हे प्रत्येकाला माहिती होतं आणि त्यासाठी कसून मेहनत केल्याशिवाय यश नाही हेही त्यांना कळून चुकलं होतं. गोविंदा हा सण आपला आहे. हा सण सणाप्रमाणे खेळला गेला पाहिजे. गोविंदा खेळताना आपल्या मंडळातील कोणत्याही गोविंदाला दुखापत होणार नाही यासाठी प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाने काटेकोरपणे नियम पाळले पाहिजेत हे मंडळातील प्रत्येकाला माहिती होतं. मंडळ प्रत्येक गोविंदा आपलं घर प्रपंच सांभाळून या पथकात सामील होत होता आणि तेही विरासारख्या ठिकाणी. यालाच म्हणतात बेड, गोविंदाचं बेड. सावकाश, एकदम सावकाश,
अवकाश एकदम काय जे काही नाही एकदम आरामात वरती बघून बरोबर आहे. समीर भाऊ आले यूट्यूब लाईव्ह वर पाठवण्यासाठी त्यांच्याकडनं आपण काहीतरी मार्गदर्शन पण घेऊया, कारण की बहुतेक ठिकाणी ते जातात मोठमोठ्या गोविंद्याला जातात. गेल्या रविवारी शिवशाहीला होतात ना, बोरिवली शिवशाहीला होते. आपला यूट्यूब लाईव्हला टाकण्यासाठी आज ते बोरिवलीवर नाही आले. आपण समीर भाऊ फुले यांचाही हार्दिक स्वागत करूया. आवाज देतो नंतर माते की गणपती बाप्पा बोल बोले महाराज की जय बोल बजरंग बली की जय. तर मंडळी आपण आता आलेलो आहोत शिवनेरी गोविंदा पथक विरार या ठिकाणी, आणि या मंडळातील सगळी मंडळी आपण पाहू शकतो. कसा उत्साह आहे मंडळी? आवाज नाही येत आहे. जय गोविंदा. आपल्या पथकाचं नाव काय? परत एकदा आपल्या पथकाचं नाव काय? सो मंडळी इकडे पाहू शकता सगळी आपले कोकणातली मंडळी आहे. जितूदादा आहे कोच, त्याच्यानंतर हे अनुभवी काका आहेत, सगळे पाहू शकता शिवनेरी. विशाल आहे माझ्या वर्गातला, त्याच्यानंतर आपल्या गावातली आजूबाजूच्या बहुतेक दापोली तालुक्यातील बरीचशी मंडळी आहेत, त्याचबरोबर विरारमध्ये राहणारे आहेत. ते बघा छोटी मंडळी काय बोलता, कसा उत्साह आहे? कसा मंडळी कसा उत्साह आहे? आवाज नाही येत आहे. कसा मस्त हे बघा पाहू शकता. सो आपण आता मंडळातील जे कोच आहेत त्यांच्यासोबत पहिलं बोलूया. तर हे आपले मंडळातील कोच आहेत, तर सर्वप्रथम दादा तुझं नाव सांग. माझं नाव जितेंद्र अरुण कुळे. अच्छा, आणि किती वर्षापासून आपलं मंडळ हे स्थापना झाली आहे? 2012 शिवनेरी गोविंदा पथक कोकणचा राजाचा जन्म झाला या विरार नगरीमध्ये या जागेवरती. अच्छा, कोकण नगरचं राजा हा ठेवण्यामागचं उद्देश काय, नाव ठेवण्यामागचं? शिवनेरी गोविंदा पथक कोकणचा राजा, कारण की आपले सगळे जे विरारकरी आहेत ते बहुतेक कोकणातलेच आहेत, म्हणून आम्ही एक शिवनेरी गोविंदा पथकच्या पुढे एक आयडिया सुचवली आमच्या संस्थापकांनी, संदीप अरुण कुळे मंडळाचे संस्थापक आहेत, की आपण कोकणचा राजा पण देऊया. म्हणून कोकणातलीच सगळी पोरं आपल्या या गोविंदा मंडळात आहेत. बरोबर. कोच म्हटल्यानंतर एक मोठी जबाबदारी असते, तर कोच आहात तुम्ही या संघाचे, तर आता कबड्डी किंवा क्रिकेट तसं आपल्या दैवी स्तरावरती घेऊन चाललाय, तर 7, 8, 9 असे वेगवेगळे आपण थर असतोय, तर गोविंदांना आपण कोणत्या प्रकारची मदत करतात किंवा सुरक्षेच्या दृष्टीने काय आपण प्रयत्न केले तिथे? प्रथमतः आपल्या गोविंदा शिवनेरी गोविंदा पथक कोकणचा राजाचा विमा असतो. ओके. कुठलीही दुखापत झाली तर आपल्याला सरकारकडनं विमा पास होतो. अच्छा. दुसरी म्हणजे जो प्रो गोविंदा पथक जसं झालंय ऑनर निघालेत, अशी आनंदाची बातमी आहे की आज आंतरराष्ट्रीय व खेळ म्हणून ओळखला निर्माण झाली आहे गोविंदाला. बरोबर. आणि दुसरा एक माझा प्रश्न आहे, यावर्षी किती थर लावण्याचा आपला मानस आहे? यावर्षी असं बघूया विचार चाललाय. पोरं दरवर्षी 7 थर 7 थरच बोलतात, कारण की 7 थराच्या पुढे मला तर इच्छा नाही. मला तर एकच हे आहे की आपली सणाची संस्कृती आहे त्या पद्धतीनेच आपण हा सण साजरा करायचा. पोरं बोलतील त्याच्या हिशोबाने मीच दरवर्षी गोविंदा बाहेर उपस्थित राहिले. आपल्या मंडळात साधारण किती पोर आहेत? आपल्या मंडळात साधारण 200-250 आसपास सदस्य येतात. ओके, चलो थँक्यू. आपण इथे अनुभवी काका आहे त्यांच्यासोबत. काका कसा आहे अनुभव तुमचा गोविंदा पथकात? चांगला अनुभव. आता जवळजवळ आम्ही 12-1 वर्ष आपण गोविंदा करतो. अच्छा. हां, पण चांगला अनुभव. तुम्ही या मंडळातील मला वाटतं जुने जाणते अनुभवी आहात. सो आतापर्यंत जे मंडळ स्थापन केलं त्याच्यामध्ये तुमचा सोन्याचा वाटा आहे, सो त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, सगळ्यांचं सहकार्य आहे, त्या सहकार्यानंच आम्ही आजपर्यंत आम्ही पुढे चालत. ओके. सो आपण इकडे बोलूया इकडे सगळ्यांसोबत. बघा विशाल आहे. विशाल काय म्हणतो, कसा आहे यावर्षीचा गोविंदा? काय प्लॅनिंग आहे यावर्षी, किती थर लावण्याचा? जे पोरं बोलतील ते आपण लावणार. हे बघा सगळे उत्साही आहेत. आणि आपल्याकडे मंडळाचे अध्यक्ष आहेत. दादा तुमचं पहिलं नाव सांगा. माझं नाव दिलीप लक्ष्मण मांजरे. थोडं जोरात बोला, जोरात आवाज. लक्ष्मण मांजरे. अच्छा, किती वर्षापासून या मंडळामध्ये आहात? मला नारायणमध्ये 7 वर्ष झाली. 5 वर्षापासून मंडळाचा अध्यक्ष आहे मी. अच्छा, आणि एकंदर अनुभव कसा आहे दहीहंडीचा? अनुभव तर खूप वर्षाचा आहे दहीहंडीचा, त्यामध्ये काही शंकाच नाही.
अच्छा, मला एक दुसरा प्रश्न असा आहे की आता जे आपले दहीहंडीमधली मुलं आहेत त्यांना कशा पद्धतीने प्रोत्साहन देते आपले 8 थर लागावी किंवा 9 थर लागावी यासाठी? प्रोत्साहन तर चालू आहे सर्वांना की बघू आता किती थर लागत आहेत त्याच्यावरती. तरी तुमचा अंदाज किती आहे, 9 की 8? आमचा अंदाज 9 तर नाही पण कमसे कम 7 तर आहेच. पुढच्या वर्षी आपण प्रो गोविंदामध्ये सहभागी होणार का? प्रो गोविंदा मुंबईला तर नाही पण विरारमध्ये तर प्रो गोविंदामध्ये सहभागी होऊ. मला असं वाटतं की कोकणामधला आपला प्रो गोविंदा सहभागी व्हावा. बेसिकली मीही कोकणातला आहे त्याच्यामुळे प्रो गोविंदा सहभागी व्हावा. कारण की आपल्या कोकणातील एक गोविंदा आला होता दापोलीमधला, तुम्ही जर प्रो गोविंदा पाहिला असेल तर बरोबर. तर इकडे आपले पाऊस आला, इकडे आपले मंडळाचे संस्थापक आहेत संदीप दादा, त्यांच्यासोबत बोलूया. संदीप दादा पूर्ण नाव सांग तुझं. नमस्कार, मी संदीप अरुण कोळे. कसा अनुभव आहे एकंदर दहीहंडीमधला? दहीहंडीमधला आपला तर बाळापासून गिरगावपासून ते आपला दहीहंडीमध्ये उत्सव करत चालू आहे. पण विरारला 2012 चालू केलं आहे. बरोबर. तर आपल्या विरारला काढण्याचा उद्देश म्हणजे कसा माहिती आहे का, की आपण जी पोरं आहोत एकत्र येऊन मजा करावी, एक सण साजरा करावा, त्या उद्देशाने आम्ही इकडे हा मंडळ काढलेला आहे. यावर्षीचं काय प्लॅनिंग आहे, किती तर लावणार? बघू 10 पण लावू शकतो. लावू शकतो म्हणजे लावणारच आपण असं मला तरी वाटतंय. चालूच आहेत आमचे, लावले तर लावले 10. आणि दुसरं आहे, तुम्ही आपल्या युट्यूबच्या माध्यमातून जे गोविंदा पथक आहे त्यांना कोणता संदेश द्याल? तुम्ही जर ठरावती ठरत असताय तर सुरक्षेच्या दृष्टीने किंवा काय संदेश द्याल तुम्ही? काय संदेश द्यायचा आपण आता सुरक्षेच्या दृष्टीने? तुम्ही थर यशस्वी लावा किंवा जाणेकरून आपल्याला यशस्वी व्हायचं आहे त्याच्या हिशोबाने प्रत्येकाने जो जोश असतो ना गोविंदामध्ये जोश, तो जोश दाखवले मैदानात येतात की आपल्याला करायचं आहे. आता बघा ना, आता हे आपले मित्रच आहेत, त्यांचे मुलींना घेऊन आले ते. अच्छा, ह्या का? हा, काय नाव बेबी तुमचं? अच्छा, म्हणजे बघा ना आज मुलींना पण किती आवड आहे. बरोबर. म्हणजे आपला संदेश येत आहे की आम्हाला सण साजराच्या हिशोबानेच आम्हाला सगळ्यांना एकत्र येऊन सगळ्यांना हातात खळत साजरा करायचा आहे. बरोबर. आणि प्रो गोविंदामध्ये पुढच्या वर्षी सहभागी होणार का आपण? आमचे अध्यक्ष तर बोलले दादा की पुढच्या वर्षी प्रयत्न करूया, म्हणजे आमचा झाला सक्सेस. थँक्यू, थँक्यू सो मच. काय सांगशील दादा, काय तयारी कशा पद्धतीने चालले? मी तर यावर्षी, मला तर खूप जितू फुले म्हणून आमचा मित्र खूप जुना आहे, तो खूप वर्ष मला रिक्वेस्ट करत होता, पण माझ्या काही पर्सनल कारणामुळे मी येऊ शकत नव्हतो. पण यावर्षी मी खूप जॉईन झालो आहे आणि मला खूप मोठा आनंद वाटतो ना, हे असंच कार्यक्रम पुढे जावं, चालत राहावं. या गोष्टीवर मी त्या जितू फुले यांचा आणि संदीप दादा यांचा खूप मोठा आभार मानतो. आणि आपलं कोकणचं राज्य आहे, कोकण आपण निवासी सर्व कोकण वाय रायगड आहे, तर पुढं ते कार्यक्रम चालतच राहावं याच्याबद्दल मी तर खूप आभारी आहे. आणि हे कुटुंब यांनी मोठं कार्य घेतलंय, तर कार्य पुरत चालत राहते, याबद्दल मी धन्यवाद मानतो या दोघांचं बंधूंचं, आणि त्याबद्दल मी समाधान मानतो. एवढंच मी बोलून. तुमचं नाव सांगा दादा. मी माझा संदीप कदम वाघिवणे, आणि मला वाटतं वाघिवणे आणि इल्ने यांचा संबंध काही लांबचा नाही आहे. बरोबर. इल्ने आणि वाघिवणे संबंध काय, पण मी ह्या गोष्टी मुलं करताना माझं मी प्रोफेशनल आहे. मी माझी म्युझिकल ग्रुप आहे भैरवनाथ म्युझिकल ग्रुप. या म्युझिकल ग्रुप असं आहे, माझ्या ह्या ऑर्डर असतात त्यामुळे कार्यक्रमामुळे मी ह्या ग्रुपमध्ये कधी सामील नव्हतं झालो. पण यावर्षी मला वाटतं माझ्या काही ऑर्डर कॅन्सल झाल्यामुळे इकडे मला सामील व्हायला भेटतो, आणि त्यामुळे मला खूप आनंद वाटतो आहे. मी कुठे ते आपल्या आजूबाजूच्या गावामध्ये आणि ह्या आपला कोकणचा राजा हा गोविंदा पथक आहे, त्या गोविंदा पथकमध्ये मी सामील होतो, ह्या मला म्हणलं मोठं खूप मोठं आनंद होतं. आणि मी प्रयत्न करतो, जर माझी 18 ऑर्डर नसली तर मी ह्या 18 मी त्यांच्या गोविंदा पथकाची त्यांचा सराव सामना आहे त्यासाठी मग माझं म्युझिक ग्रुपचं त्यांना मी माझं सहकार्य मी देईन, ही माझी इच्छा व्यक्त करतो मी. थँक्यू. जर माझं कुठे असली नसली ऑर्डर तर एवढं बोलून बस समाधान बघतो. बाकीचं यांना शुभेच्छा, आणि हे असंच कार्य पुढे चालत राहील एव्हरी वन. थँक्यू, थँक्यू. अजून कोण? हा दादा, तुझं नाव सांग आणि काय सांगशील आपल्या गोविंदा पथकाबद्दल? माझं जय मालप नाव आहे. हा, मी मंडळाचा उपाध्यक्ष आहे. अच्छा. आणि मला फक्त मुलांना एवढंच सांगायचं आहे, जेणेकरून जास्तीत जास्त आमच्या मंडळात सहभागी होणं हे आमचा उद्देश आहे, जेणेकरून आम्हाला कुठेतरी प्रो गोविंदामध्ये वगैरे भाग घेता येईल. आणि मला सगळ्यांना विनंती आहे की जेणेकरून कोकणच्या राजाला सगळ्यांनी कनेक्ट होऊन आपला गोविंदा कसा सगळ्यात मोठ्यात मोठा होईल ह्याच्यावर आमचा फोकस असणार आहे. आपल्याला जितू दादा काहीतरी सूचना करतोय. जितू दादा काय सांगू सूचना आहे?
शिवनेरी गोविंदा पथक कोकणचा राजाने ह्या वर्षी प्रथमच पहिल्यांदा 18 ऑगस्टला सराव शिबिर ठेवलेला या ठिकाणी सगळ्या विरार वसईच्या गोविंदा पथकांना आनंदाची बातमी आहे. निदान 50 ते 60 गोविंदा पथकांना इथे आमंत्रित करणार आहोत आपले संस्थापक अध्यक्ष. त्यामुळे आमच्या मंडळातही आनंदाची गोष्ट आहे की आपल्या मंडळाच्या ठिकाणी 60 ते 70 गोविंदा पथक येणार आहेत. टाळा. आणि दुसरं म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे शिवनेरी गोविंदा पथक कोकणचा राजा. कोकणचा राजा म्हटलं तर मला वाटतं सगळेजण विचारत पडतात की कोकणचा राजा म्हणजे आपण कोकणचे राजे, आपण कोकणात राहतो म्हणजे आपण कोकणचे राजे. मला वाटतं वसई विरार नालासोपारामध्ये जेही कोकणचे कोकणचे सदस्य सभासद मुले असतील आवड इच्छुक ज्यांना गोविंदामध्ये सहभाग व्हायचा असेल त्यांनी नक्कीच शिवनेरी गोविंदा पथक कोकणचा राजामध्ये सहभागी व्हा. गणपती मंदिर जुना पोस्ट ऑफिसच्या समोर आपला सराव चालू असतो आणि जर जसे सदस्य वाढत जातील तर आम्ही आशा बाळगतो येणाऱ्या काळात शिवनेरी गोविंदा पथक कोकणचा राजा प्रो गोविंदामध्ये एंट्री मारेल. आणि दादा आपल्या मंडळाची टॅगलाईन काय? टॅगलाईन मी तर एकच बोललेन, बघताय काय सामील व्हा. बरोबर. आणि आपलं जे 18 तारखेला सराव शिबिर आहे ते कोणत्या ठिकाणी, इथेच असेल की कुठे असेल? याच ठिकाणी जो 2012ला संदीप अरुणकुळे यांच्या संस्थापकाखाली जागा निवडली गेली आहे त्याच ठिकाणी सराव शिबिर 50 ते 60 गोविंदांचा निमंत्रण देणार आहे. आणि किती वाजता असेल ते? संध्याकाळी 5 ते रात्री 10. ओके बरोबर. अजून आपल्यासोबत छोटा आहे बाबू, तू वरती टॉपर असतो ना, तुझं नाव काय? मी ज्ञानेश्वर बांद्रे. कसं वाटतं वरती गेल्यानंतर? मस्त वाटत. मस्त वाटत. किती वर्षापासून या पथकामध्ये आहेस? आत्ता चालू आहे. आत्ता चालू आहे. बाबू किती वर्षापासून आहेस या पथकामध्ये? ओके. आणि वरती गेल्यानंतर तुम्हाला भीती नाही वाटत? नाही. कसं वाटतं वरती गेल्यानंतर? मस्त वाटत. घरचे काय म्हणतात घर वरती दहीहंडी थरात गेल्यानंतर? काय नाही. काय बोलतात? मस्त मजा कर. भीती नाही वाटत ना? ओके. सो हे बघा इकडे मंडळ आहेत, छोट्या बेबी पण आहेत. तो तुमचं नाव सांग बेबी, लाजू नको. तुझं नाव सांग? निधी. निधी. दहीहंडी खेळायला आवडते? तू थरात जाणार आहेस का? अच्छा. हे बघा इकडे छोटे आले, ते बघा पाहू शक सगळ्यात छोटा गोविंदा. आणि इकडे पाहू शकतो मुलांबरोबर मुलीही सहभागी होत आहेत तिथे आपल्याला पाहायला मिळतं. कारण की जर आपण आता दहीहंडीचा सण पाहिला तर दहीहंडीचा सण एका वेगळ्या लेवलला जाऊन पोचला आहे आणि महिलाही या दहीहंडीच्या सणामध्ये सहभागी होत आहेत. तिथून आपण पाहू शकतो बाळकडून इथून वडिलांकडून देतात. त्यांच्या वडील कुठे आहेत, आलेत का इथे? हे बघा यांचे वडील आहेत. काय दादा काय सांगाल मुलींना एवढ्यापासून बाळकडून देतात दहीहंडीचं, त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? त्याला जी इच्छा आहे पूर्ण यायची. अच्छा. पतामध्ये. अच्छा. सो हे सगळे मंडळातील सदस्य होते. सो कोणी काय बोलणार आहे अजून? अच्छा. हे दादा दादा तुम्ही सांगणार आहात काय मंडळातील? चार शब्द सांगा तुम्ही, तुमचं नाव सांगा आणि चार शब्द सांगा काहीतरी. माझं नाव उमेश दवंडे. अच्छा. ह्या मंडळाला 14 वर्ष पूर्ण झाली गोविंदा पथकाला आणि ह्या ह्या मंडळाचा भाग होणं हा खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. आणि मी संदीप दादा आणि जितू दादा यांचे आभार मानतो. आणि ह्या तर ह्या गोविंदाला जास्तीत जास्त कसे थर लावू त्यामुळे आम्ही पूर्ण सहभाग देऊ. दादा मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. कोकणचा राजा विरार 7 थर लावणे खूप कठीण गोष्ट आहे, त्यासाठी खूप परिश्रम करावं लागतात. खूप मोठी मोठी मंडळ आहेत, त्यांच्यामध्ये खूप मुलं असतात तरी ते लावू शकत नाही. पण तुमचं कसं नियोजन असतं 7 थर लावायचे म्हणजे विरारमध्ये, ते थोडं कठीण गोष्ट आहे, त्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने प्रॅक्टिस करता? तसं बघायला गेलं तर आम्ही पहिल्यापासूनच 7 थर लावतो आहोत आणि आमचं पूर्ण मुलांचा सपोर्ट असणार त्या मुलांना पूर्ण 7 थर लावण्यासाठी. आणि पूर्ण कोकण पट्ट्यामधील सर्व मुलं, सर्व आमची मित्रमंडळी, सर्व मंडळामध्ये सहभाग होऊन 7 थर लावणं पूर्ण आम्ही प्रयत्न करू आणि आमची तेवढी कॅपॅसिटी पण आहे आणि आम्ही नक्की लावू. सो मंडळी ही होती शिवनेरी गोविंदा पथकातील सगळी आपल्या कोकणातील सगळी मुलं, मुलंच त्याचबरोबर मुलीही छोट्या मुली होत्या. ते सगळेजण तटून अगदी मेहनत करून प्रॅक्टिस करतायत. सो शिवनेरी गोविंदा पथकाला खूप खूप शुभेच्छा. येणारे वर्ष हे 9 थर लागो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय शिवाजी. जय भवानी.
सो ऑल द बेस्ट टीम, बेस्ट ऑफ लक, चलो बाय बाय. तर मंडळ आपल्यासोबत सुजल आहे पथकातील, सुजल सोबत बोलणार. सुजल किती ठरला असतो? मी आता फर्स्ट टाइम चढतोय हात द्यायला, म्हणजे ते हात देतात ना तिकडे शिडीला, शिडीला शिडीला. म्हणजे कसा अनुभव कसा आहे दहीहंडी पथकातील? आहे तसा चांगला अनुभव आहे, आता फर्स्ट टाइम, आता बघू कसा. पप्पा संस्थापक आहेत तर ती मोठी जबाबदारी असते. सो तुला कसं वाटतंय दहीहंडी पथकात आल्यानंतर? मला तर चांगलंच वाटतंय, तर बघू आता फर्स्ट टाइम आहे, बघतो आता चढतो, आता माहीत पडेल. तसं तर चांगलंच चढतात सगळे, मी तर बघतो खालती उभा राहून. तर आता या टायमाला चढतोय फर्स्ट टाइम, बघू आता. सो आपल्यासोबत सुजल होता जे आपल्या मंडळाचे संस्थापक आहे, त्यांचा मुलगा संदीप दादाचा. सो मंडळ आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. सो इथेच थांबतो, पुन्हा एकदा भेटू नवीन विषय घेऊन नवीन चर्चा करण्यासाठी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर. आणि मंडळ सॅम सपना ब्लॉग इंस्टाग्राम आयडीला फॉलो करा, आणि जर कोणी आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा.